नमस्कार, मी नयन नयन बारी क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण थंडीसाठी डिंकाचे आणि सुक्या मेव्याचे पौष्टिक असे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठी आपण आता काय काय लागतंय ते बघूया. मी इथे 1 पाव काजू, 1 पाव बदाम, 1 पाव गोडंबी, 1/2 किलो खारीक, 1/2 किलो डिंक घेतला आहे आणि साधारण 1/2 किलो ते 3 पाव आपल्याला तूप लागणार आहे. मी इथे 1 कढई गरम करून त्यामध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे. हे तूप मी घरी बनवलेलंच आहे. ते कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता तूप गरम झाल्यानंतर आपण यामध्ये थोडा थोडा डिंक टाकून त्याला व्यवस्थित तळून घेणार आहोत. डिंक छान आतपर्यंत व्यवस्थित तळला गेला पाहिजे, अजिबात कच्चा राहिला नाही पाहिजे, नाहीतर तो दाताला चिकटतो. आता आपला डिंक छान फुलला आहे आणि व्यवस्थित तळला गेला आहे, तर त्याला आता आपण काढून घेऊया. आता याच पद्धतीने आपण राहिलेला डिंकही थोडा थोडा करून तळून घेणार आहोत. आता इथे आपला हा डिंकही तळून झालेला आहे. आता सर्व डिंक तळून झाल्यानंतर मी इथे एका तांब्याच्या साहाय्याने याला स्मॅश करत करत याला बारीक करून घेणार आहे. तुम्ही कुठलीही जड वस्तू वापरून याला स्मॅश करून बारीक करू शकता. आपल्याला बारीक केलेला डिंक हवा आहे. आता इथे आपला सर्व डिंक बारीक करून झालेला आहे. असाच बारीक डिंक आपल्याला या लाडूसाठी हवा असतो. आता आपण ह्याच कढईमध्ये आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत त्यांना भाजून घेणार आहोत. मी सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत. तर सर्वात अगोदर मी इथे बदामाची पूड बारीक भाजून घेत आहे. याला अगदी हलक्याच हाताने भाजायचे आहे. खूप लाल नाही होऊ द्यायचे आणि जळूही नाही द्यायचे. सर्व ड्रायफ्रूट्समधलं फक्त मॉइश्चर निघालं पाहिजे. आता आपण काजूची पूडही याच पद्धतीने भाजून घेऊया. मॉइश्चर निघालं पाहिजे, पण यातलं जे नॅचरल ऑइल असतं ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं, म्हणून ते निघालं नाही पाहिजे. तर त्यासाठी अगदी हलक्या हाताने याला भाजायचं आहे, खूप लाल नाही करायचं. आता इथे आपली काजूची पूडही भाजून झालेली आहे. आता आपण आपली गोडंबीची बनवलेली जी पूड आहे ती भाजून घेणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा आणि माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. आता इथे आपली गोडंबीची पूडही भाजून झालेली आहे, तीही आपण काढून घेतली आहे. आता त्याच कढईमध्ये आपण इथे खारीक घालणार आहोत. ही खारीक मी त्याचे छोटे तुकडे करून उन्हात 1-2 दिवस वाळवून घेतली आणि मग मिक्सरमध्ये बारीक केली आहे. तिलाही हलकीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे. उन्हात सुकवल्यामुळे ती लवकर बारीक होते. आता 1/2 किलो खोबरं जे मी बारीक किसून ठेवलं आहे त्यालाही हलकंसं गरम करून घेणार आहे. खोबऱ्याला सारखं हलवत राहायचं, नाहीतर तेच खालून चटकायला लागतं. आता खोबरंही आपलं हलकंसं सोनेरी व्हायला लागलेलं आहे. खोबरं व्यवस्थित भाजून झालं की त्यालाही आपण आता या बाकीच्या ड्रायफ्रूट्समध्ये टाकून घेणार आहोत. आता इथे मी 1/2 किलो शिंगाड्याचं पीठ घेत आहे. तुम्ही शिंगाडे आणून त्याला घरीही वाटून त्याचं पीठ बनवू शकता. मी इथे रेडीमेड पीठ वापरलं आहे. यालाही आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. आता मी या पिठामध्ये 1 चमचा तूप घालणार आहे आणि याला तुपामध्ये हलकंसं भाजून घेणार आहे. हे लाडू थंडीसाठी खूपच छान असतात, पौष्टिक आणि हेल्दी आहेत. डिलिव्हरीनंतर हेच लाडू आपल्याकडे बनवून खाऊ घातले जातात, कारण की हे हाडांसाठी खूप छान असतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये मेथीचं पीठही घालून मेथीचे लाडू करू शकता. आता सर्व आपले साहित्य व्यवस्थित भाजून झाले आहे, त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला यामध्ये साधारण 1 किलो गूळ बारीक चिरून टाकायचा आहे. तुम्ही हा गूळ किसून घेतला तरी चालेल. आणि हे सर्व गरम असतानाच आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जो आपला गूळ आहे तो बाकीच्या सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. यामध्ये गुळाचे बारीक खडे राहता कामा नये, म्हणून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे चमच्याने मिक्स केल्यानंतर आपण याला हाताने मिक्स करून घेणार आहोत. आता याला हाताने चोळून चोळून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आपण याचा सर्वात अगोदर एक लाडू बनवून बघूया. जर आपला लाडू व्यवस्थित बनला तर आपलं मिश्रण अगदी बरोबर तयार झालं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की याचे लाडू नाही बनत आहे अजून, तर तुम्ही यामध्ये थोडं तूप गरम करून घाला आणि परत एकदा मिक्स करा.
तर याचे लाडू अगदी आरामात बनून जातील। आता इथे आपला लाडू छान तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजे आपलं पीठ अगदी बरोबर तयार आहे। तुम्ही हे मिश्रण एकदा मिक्सरमध्येही फिरवलं तरी याचे लाडू खूप पटापट वळले जातात। आता याच पद्धतीने आपण आपले बाकीचेही लाडू थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन चोळून बनवून घेणार आहोत। आजचा व्हिडिओ तुम्ही जो बघितला तो एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला ते। या थंडीमध्ये हे लाडू नक्की बनवून बघा। आता मी इथे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत, आता आपले सर्व लाडू तयार आहेत। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।